हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गुगुली धामणगाव तालुका शिवले जिल्हा परभणी। आत्ताची शेतकऱ्यांसाठी एक नवीन बातमी, सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनो मान्सूनचं आगमन महाराष्ट्रात झालंय, पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पण हे आगमन झाल्याच्या नंतर पण काय झालं, अरबी समुद्रात चक्रीवादळ असल्यामुळं हा मान्सून कमकुवत राहणार आहे, म्हणजे एवढा काही फारसा जोर धरणार नाही, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। 13 जून आणि 14 जूनला राज्यामध्ये मान्सून कुठपर्यंत जाणार आहे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। 13 जून आणि 14 जून आणि 15 जूनपर्यंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर तसेच पुणे जुन्नर ओझर नाशिक निफाड या भागापर्यंत मान्सूनचं म्हणजे सक्रिय राहणार आहे, त्याच्यापुढं काही फारसं सरकणार नाही, त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। न सरकण्याचं कारण सांगतो की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मान्सून पुढं कशामुळे सरकत नाही, त्याचं एक तुम्हाला सांगू इच्छितो। काय झालं की अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ झाल्यामुळं काय झालं, हे चक्रीवादळ काय करायले बाष्पवरून घेऊन जाणार आहे, म्हणजे 16 जूनला हे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे, पण ज्यावेळेस जमिनीवर ते चक्रीवादळ जाईल त्यावेळेस काय होतं की आपल्या भागातलं म्हणजे या समुद्रातलं म्हणजे बाष्प म्हणजे सोप्या भाषेत सांगतो की आभाळ हे सगळं ओढून घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळं पाऊस जास्त महाराष्ट्रात मान्सून तर जास्त पडणार नाही, त्याच्यानंतर मान्सून थोडा कमकुवत होणार आहे, म्हणून सर्व शेतकरी